मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सदैन शेतकरीमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभर त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. झालेला तूर बाजारभाव, पहिली बाजार समिती आहे शहादा, आवक 41 क्विंटलची, कमीत कमी दर 8,586 रुपये, जास्तीत जास्त दर 9,999 आणि सर्वसाधारण दर 9,277. दोंडाईचा आवक 135 क्विंटलची, कमीत कमी दर 9,001 रुपये, जास्तीत जास्त दर 10,030 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी, आवक 9 क्विंटलची, या ठिकाणी कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर 9,600 ते 9,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण, आवक 25 क्विंटलची, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर 10,091 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,860 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सिल्लोड बाजार समितीमध्ये 2 क्विंटलची आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 9,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती भोकर, आवक 41 क्विंटल, कमीत कमी दर 8,500 रुपये, जास्तीत जास्त दर 9,795 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,147 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर कारंजा, आवक 3,500 क्विंटलची, कमीत कमी दर 8,900 रुपये, जास्तीत जास्त दर 10,350 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,960 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती नाव येत आहे रिसोड, आवक 1,800 क्विंटलची, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर 9,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,400 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम, आवक 570 क्विंटलची, कमीत कमी दर 9,500 रुपये, जास्तीत जास्त दर 10,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,800 रुपयापर्यंत. त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूरलाल, आवक 114 क्विंटल, कमीत कमी दर 9,500 रुपये, जास्तीत जास्त दर 9,660 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,415 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती अकोला तूरलाल, आवक 2,995 क्विंटलची, कमीत कमी दर 8,700 रुपये, जास्तीत जास्त दर 10,455 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,650. त्यानंतर अमरावती तूरलाल, आवक 12,972 क्विंटलची, कमीत कमी दर 9,200 रुपये, जास्तीत जास्त दर 10,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,750 रुपये. त्यानंतर धुळे तूरलाल, आवक 32 क्विंटलची, कमीत कमी दर 5,505 रुपये, जास्तीत जास्त दर 9,770 आणि सर्वसाधारण दर मित्रांनो 8,800. त्यानंतर जलगाव मसावत, आवक 8 क्विंटलची, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर 9,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ तूरलाल, आवक 668 क्विंटलची, कमीत कमी दर 9,200 रुपये, जास्तीत जास्त दर 10,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,800 रुपये. त्यानंतर चोपडा जळगाव जिल्हा, आवक 200 क्विंटलची, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत दर 9,810 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर आर्वी तूरलाल, आवक 1,240 क्विंटलची, कमीत कमी दर 8,600 रुपये, जास्तीत जास्त दर 9,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,805 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर चिखली तूरलाल, आवक 664 क्विंटलची, कमीत कमी दर 8,900 रुपये, जास्तीत जास्त दर 10,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती नागपूर तूरलाल, आवक 4,618 क्विंटल, कमीत कमी दर 9,200 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 10,411 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,100 रुपये. वाशिम 3,000 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 9,100 रुपये, जास्तीत जास्त दर 10,400 रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला आहे 9,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग, आवक आहे 300 क्विंटलची मित्रांनो, कमीत कमी दर 9,550 रुपये, जास्तीत जास्त दर 10,050 आणि सर्वसाधारण दर 9,800 रुपये. त्यानंतर अमळनेर 150 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीचा दर 9,740 आणि सर्वसाधारण दर 9,740 रुपये. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळालेली आहे. असेच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.